तिकडे चंद्रपुरात सूर्यानं आग उकायला सुरुवात केली आहे. पारा 43 अंशांच्या वर पोहोचलाय. देशात चंद्रपूर सर्वाधिक उष्ण शहर ठरले. अवकाळी पावसानं झोडपल्यानंतर शहरात उन्हाची काहिली अधिकच जाणवू लागली. तापमान वाढल्यानं दुपारच्या सुमाराला नागरिक घराबाहेर पडणं टाळत आहेत. पुढील काही दिवसात हे तापमान अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. बुलडाणा चिखलीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्याची फसवणूक झाली. अडत व्यापाऱ्यानं शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक केली. अडत व्यापाऱ्यानं एक दोन नाही तर 300 अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केली. तर एकाच गावातील 65 शेतकऱ्यांचे 2 कोटी घेऊन व्यापारी फरार झालाय. शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली मात्र अजूनही या व्यापाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. नाशिकमध्ये गेल्या अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन. आठवड्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे आता द्राक्ष सडण्यास सुरुवात झाली. कर्ज काढून उभ्या केलेल्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात. द्राक्ष झाडांवरच सडू लागली. शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झाले. हे द्राक्ष काढून फेकण्यासाठीही शेतकऱ्याकडे पैसे नाहीयेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. काही भागात गारांचा पाऊस झाल्यानं स्ट्रॉबेरीचं मोठं नुकसान झालंय. स्ट्रॉबेरीच्या शेतात अक्षरशः गारांचा खच पडलाय. या नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सोलापूर शहर आणि परिसराला अवकाळी पावसानं झोडपलंय. मध्यरात्री अचानक पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. या अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसलाय. हवामान विभागानं आज सोलापूर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलाय. यवतमाळच्या आर्णी तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या सुमाराला वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे शेती पिकांना पुन्हा फटका बसलाय. शेतकरी खरीपानंतर आता रब्बी हंगामातही मेटाकुटीला आलाय. भाजीपाला आणि फळबागांना पावसानं फटका दिलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.